नमस्कार, वेज नॉनव्हेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण शाही मोदक बनवणार आहोत, यालाच पेढा मोदकही म्हणतात. करायला सोपे आहेत, परंतु काही जणांचे काय होतं, मिश्रण पातळ झाले की मोदकांचा आकार व्यवस्थित येत नाहीत, तर कधीकधी हे मिश्रण चिकट होते. त्यासाठी काही टिप्स इथे पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे मोदक चुकणार नाहीत. अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी वेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता कढई गॅसवरती ठेवून पाव चमचा तूप घातलं. यामध्ये एक फुलपात्र भरून ओल्या नारळाचा चव घालत आहे. याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता. एक ते दीड मिनिट हा ओल्या नारळाचा चव आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त परतवायचा नाही. तुम्हाला जर फक्त खव्याचे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही हे ओल्या नारळाचा चव पूर्णतः स्किप करू शकता. तेही मोदक चवीला खूप छान लागतात. आता एकूण दीड मिनिट हा चव परतून घेतला आहे. यामध्ये एक वाटी खवा घालूयात. दोन्हींचे प्रमाण सम वापरले आहे. खवा थोडा मोकळा होईपर्यंत परतून घेऊयात. इथे दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने थोडा प्रेस करत करत मोकळा करून घेऊया. एकूण 3 मिनिट हा खवा परतून घेतला आहे. आता यामध्ये साखर घालूयात. इथे मी अर्धा फुलपात्र साखर वापरलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एकसारखं हलवत हलवत गाठी मोडून घ्याव्यात. आजच्या मोदकामध्ये आपण कुठलंही स्टफिंग भरणार नाहीत. तुम्हाला जर स्टफिंग भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता. मोदकाचे स्टफिंग म्हणजे सारण कसे बनवायचे, त्याचसोबत उकडीचे मोदक, 10 मिनिटात मोदक कसे बनवायचे यांचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. मंद गॅसवरती एकूण 7 ते 8 मिनिट हे मिश्रण परतून घेतल्यानंतर पातळही झाले आहे, तसेच याचा कलरही चेंज झाला आहे. अजून थोडं घट्ट होईपर्यंत मिश्रण परतून घेऊ. 2 मिनिट मिश्रण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर घालायची आहे. एकूण अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पावडर घालत आहे. यामध्ये काजू, बदाम तसेच पिस्ता आहे. ही पावडर थोडीशी जाडसरच बनवलेली आहे. या मिश्रणामध्ये पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदीच 1 मिनिटभर मिश्रण परतून घेऊ. गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेऊ. मिश्रण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं. मिश्रण आता पूर्ण थंड झालं आहे. आता याला एकसारखं मळून घेऊ. मोदक बनवण्याकरता हा साचा मी वापरणार आहे. डेकोरेशनसाठी थोडे पिस्ताचे काप साच्यावरती लावून घेतले. थोडं थोडं मिश्रण पिस्त्यावरती लावून दाबून घेऊ. तुमचं हे मिश्रण थोडं पातळ झालं असेल तर 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. मिश्रण जर तेलकट आणि चिवट वाटत असेल तर एका बटर पेपरमध्ये रोल करून असंच 1 तासभर ठेवून द्यावं, म्हणजे एक्स्ट्राचं ओलसरपणा निघून जाईल आणि मोदक छान होतील. मोड बंद करून यामध्ये बसेल तेवढं मिश्रण भरून घेऊ. इथे दाखवल्याप्रमाणे बोटाने थोडं थोडं प्रेस करून घ्यावं, यामुळे याच्या कळ्या खूप सुंदर येतात. खूप छान मोदक आपला तयार आहे. कळ्याही अगदी सुरेख आल्यात. साईडला एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते दाबून घ्यावं. याप्रमाणे उरलेले सर्व मोदक बनवून घेऊयात. आपले हे मोदक खूप मऊ लुसलुसीत होतात, तसेच चवीलाही अगदी पेड्यासारखे लागतात. मोदक बनवायला अगदी 10 ते 15 मिनिट लागतात. जास्त वेळही लागत नाही, तसेच चवीलाही खूप छान लागतात. तुम्ही हे मोदक नक्की बनवून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.